रंगपंचमी आधी राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी 5 सर्वात मोठे निर्णय। चला पाहूया पहिला निर्णय। ई नाम हे कृषी मालाच्या थेट खरेदी आणि विक्रीसाठी एक ऑनलाईन व्यासपीठ आहे, जे राष्ट्रीय स्तरावर एकच व्यासपीठ प्रदान करते। राष्ट्रीय बाजार ई नाम शेतकऱ्यांचे परिवर्तन बाजारांना जोडणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी आहे। आता 2 नंबरची अपडेट पाहूया। 2 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। PM किसान योजनेचा 16वा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला 31 मार्चपूर्वी EKYC पूर्ण करावं लागेल। EKYC पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 16वा हप्ता मिळून जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता 31 मार्च 2024 ही EKYC करण्याची शेतकऱ्यांसाठी शेवटची तारीख आहे। आता 3 नंबरची अपडेट पाहूया। 3 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। PM कुसुम योजना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मजबूती प्रदान करणे ही योजना शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंपासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे सबसिडी प्रदान करते। PM कुसुम योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा लाभ घ्यावायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा या ठिकाणी करण्यात येतो। आता 4 नंबरची अपडेट पाहूया। 4 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। महिला सक्षमीकरण कृषी उन्नती नमो ड्रोन दीदी हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे, जो ड्रोनच्या परिवर्तनीय वापराद्वारे देशभरातील महिलांना सक्षम बनवतो। विशेषतः महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी 2024 या ठिकाणी ही योजना लॉन्च केली आहे। तब्बल 15,000 महिला या ठिकाणी बचत गटांना ड्रोन दीदी योजना आर्थिक सहाय्य या ठिकाणी पुरवलं जाणार आहे। आता शेवटची आणि 5 नंबरची अपडेट पाहूया। तर स्मार्ट फार्मिंग तंत्र शेतीला स्मार्ट शेतकरी बनवते। अचूक शेती तंतोतंत इनपुट वापरासह उत्पादन वाढवते, संसाधने वेळेची बचत करते आणि शेतकऱ्यांना नफा या ठिकाणी वाढवला जातो। होय, अचूक शेतीला स्मार्ट शेतकरी बनवणारे स्मार्ट फार्मिंग तंत्र या ठिकाणी अवगत आहे। निविष्ठा जसे की कीटकनाशके खते अचूक प्रमाणात वापरली जातात, सरासरी उत्पन्न वाढले, आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम या ठिकाणी असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण 5 निर्णय होते। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।